सरकारी नोकरी कोणाला पाहिजे आता तू हसून राहिला पाहून अरे नाही सर लहानपणापासून माझी इच्छा होती सरकारी नोकरी करायची तर आज एमपीसी क्लासेस लावले ऐंशी हजार रुपये भरले तर आता वाटत आहे सरकारी नोकरी लागेल म्हणून बिलकुल आणि जर सरकारी नोकरी नाही लागली तर सर सरकारी नोकरी तर लागत ना सर तुमच्या बॅनरवरच लिहून होतं शंभर टक्के नोकरीची गॅरंटी आमच्याकडे क्लासेस लावले तर किती फॉर्म भरला असतो ना आतापर्यंत सर फॉर्म तर एकही नाही भरला सर मी अजून अब काय इकडं लोक आठ आठ दहा दहा वर्ष फॉर्म भरते त्यालाच नोकऱ्या लागत आणि तू आता या काही फॉर्म नाही भरून ना आम्हाला गोष्टी सांगताय का बा हो हे तर बरोबर आहे सर बरं सर मी काय म्हणते तुम्ही किती फॉर्म भरले होते म्हणजे तुम्हाला सरकारी नोकरी काबर नाही लागली सर जास्त अगावपणा करायची नाही बापू आपल्या अभ्यासाकडे लक्ष दे चुपचाप नाही तर तुला सरकारी नोकरी लागून नसाय समज मग नाही लागली नोकरी तरी काय टेन्शन नाही सर म्हणजे उद्या मी तुमच्यासारखे कोचिंग क्लासेस सुरू करून टाकीन सर म्हणजे काय सरकारी नोकरीमध्ये फक्त पन्नास हजार मिळतील पण कोचिंग क्लासेस जर सुरू केले तर एका स्टुडंटपासून पासून एक एक लाख रुपये सर आपण कमवू शकतो सर आबा चुप सरकारी नोकरी म्हणजे काय सांग आ, सरकारी नोकरी म्हणजे इज्जत आहे सर समाजामधील उभा राहून सांगशील का सरकारी नोकरी म्हणजे सर जीवन जगण्याचा मूलभूत घटक झाला आहे सर म्हणजे सरकारी नोकरी जर नसेल तर तुम्हाला कोणती बँक लोन देणार नाही बाप आपली पोरगी देणार नाही समाज तुम्हाला इज्जत देणार नाही सरकारी नोकरी आली तर तुम्हाला सुद्धा चांगली मिळेल रस्त्याचा लोक तुम्हाला नमस्कार साहेब म्हणतील तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमची पोझिशन सगळ्यात वरत राहील सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला शनिवार रविवारी सुट्टी मिळते उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळते दिवाळीची सुट्ट्या मिळते सर आज म्हणजे सगळ्याला सरकारी नोकरी करायची आहे सर सगळे जण सरकारी नोकरीच्या मागे लागले कोणालाच व्यवसाय करायचा नाही सर सरकारी नोकरीमध्ये तुम्ही त्या परिसरात सुद्धा लग्न करू शकता जिला तुम्ही कधीच आपल्या आयुष्यामध्ये पटवसुद्धा शकत नाही सर शेवटचं सांगायचं म्हटलं तर सरकारी नोकरी जी एक सुंदर चांगली बायको भेटावं म्हणून केलेली आमची कसरत आहे का सरकारी नोकरी बद्दल येस सर द सरकारी नोकरी इज द मोस्ट पावरफुल जॉब इन द वर्ल्ड वेन यू हॅव अ सरकारी नोकरी यू कॅन बाय डेली गुलाब जामुनचा डब्बा रजगुल्ला काजू कतली अँड बुंडीचे लाडू ऑल्शो इफ यू हॅव अ सरकारी नोकरी यू कॅन ड्रिंक वॉटर इन अ ग्लास

तर सरकारी नोकरी करायसाठी तुम्हाला आमच्या कोचिंग क्लासपेक्षा चांगला भे काय झाला वापस करला असतो सर मला काहीतरी म्हणायचं होतं सर काय म्हणायचं आहे सर चांगलं शिक्षण भेटा म्हणून आम्ही खेड्यागावामधून शहरामध्ये येतो तिथे येऊन रूम करतो लायब्ररी जॉईन करतो लाखो रुपये देऊन कोचिंग क्लासेस लावतो सगळे क्लासेस वाले म्हणतात की आमची ब्रँच बेस्ट आहे लाखो रुपये घेऊन सुद्धा शिकवणारे शिक्षक मात्र त्याच एरियातले राहतात किंवा ज्यांना स्वतःला नोकरी मिळाली नाही तेच आम्हाला येऊन स्टुडंट शिकवतात सर एज्युकेशनला तुम्ही लोकांनी धंदा धंदावरून ठेवला आहे सर जागा निघाल्यावर चालान भरताना आम्हाला आठशे हजार रुपये एका पेपरची द्यावे लागतात येण्याचा खर्च बघून आम्हाला तोच पेपर बाराशे ते तेराशे रुपयामध्ये पडतो इतक्या सारा स्टुडंटचा इतका सारा पैसा सरकार जमा करतो आणि जागा मात्र फक्त प्रत्येक जिल्ह्यामधून पाच ते दास काढते वयाच्या तीस बत्ती झाल्यानंतरही सुद्धा त्याला नोकरी नाही मिळत तर निराश होतो आपल्या घरी येतो आणि एखादा छोटासा दुकान टाकून बसतो या पाच सात वर्षामध्ये त्याच्या बाबाचा पूर्ण पैसा सुद्धा गेला आणि त्याची मेहनत सुद्धा गेली आगा तुला मनाचं काय सर मला फक्त हेच म्हणायचं आहे की सरकारी नोकरीवर तुम्ही अवलंबून न करा कोणते काम छोटं नाही राहत कोणत्याही कामापासून तुम्ही सुरुवात करा इमानदारीने आपलं काम करा आज समोसेवाल्यापासून पांढल्या वयापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यापेक्षा जास्त कमावते तर कोणतंही काम छोटं नाही इमारारीन करा मेहनतीने करा